महिला आमदारांच्या मतदारसंघातच विद्यार्थिनी रस्त्यावर। तासगाव तालुक्यातल्या मणेराजुरी इथल्या विद्यार्थिनींनी केला पुन्हा एकदा रास्ता रोको। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट, JEE, CET अशा एक्झाम्समध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मागील 15 दिवसांपूर्वीच मणेराजुरी इथल्या विद्यार्थिनींनी वेळेवर बस येत नसल्यामुळे तासगाव कॉलेजच्या पुढेच आपला संताप व्यक्त करत रास्ता रोको केला होता। दरम्यान या अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोला ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन हा रास्ता रोको गुंडाळला होता। लगोलग दुसऱ्याच दिवशी आमदार सुमनताईंनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना खडे बोल सुनावले होते। तेवढ्यापुरते ST प्रशासन सुद्धा जाग झालं होतं। मात्र नंतर येरे माझ्या मागल्या अशीच वृत्ती ST महामंडळाची दिसून आली आहे। आज देखील मणेराजुरी इथल्या विद्यार्थिनी तासगावला महाविद्यालयाला येण्यासाठी मणेराजुरीच्या ST स्टँड चौकात उभ्या होत्या, परंतु तासभर उभारल्यानंतर सुद्धा एकही बस मणेराजुरी इथं आली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा रास्ता रोको केला। मणेराजुरी इथं रास्ता रोको केला हे कळताच तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस तिथं पोहोचले, मात्र महामंडळाचा एकही अधिकारी तिथं दिसला नाही असं विद्यार्थिनींनी सांगितलं। ST महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तिथं जाऊन सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज होती, मात्र महामंडळाची उदासीनता दिसून आली आहे। हा रास्ता रोको तब्बल 2.5 तास चालला होता। ST महामंडळाचं कुणी आलं नाही म्हटल्यावर तासगावच्या पोलिसांनीच शेवटी तासगावमधून ज्यादा ST मागवून त्या विद्यार्थिनींना त्या ST मधून तासगावमध्ये आणलं। आता सर्वसामान्य जनता हाच प्रश्न विचारत आहे की विद्यमान महिला आमदारांच्या मतदारसंघातच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना रस्त्यावर बसून दुसऱ्यांदा जर रास्ता रोको करावा लागत असेल तर आमदार सुमनताई पाटील या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणार का? आणि मागील वेळेला सुद्धा महामंडळाला खडे बोल सुनावून आमदार वहिनींचं प्रशासन का ऐकत नाही? त्यांचा ST प्रशासनावर वचक राहिलेला नाही का? आमदारांचं जर ST प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्यांचं ऐकणार का? सर्वसामान्यांना वाली कोण आहे असा संतप्त सवाल आता विद्यार्थिनींमधून आणि जनतेमधून उपस्थित होत आहे। संकेत पाटील, तासगाव।